नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेत गुलाल उधळल्यानंतर विधान परिषदेतही 5 आमदार निवडून आणले. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड निवडून आले. तसेच काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले आहेत. या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेला विसंवाद राज्यासमोर आला असून महाविकास आघाडी सरकारची अनेक मते फुटली, त्यामुळे राज्य सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळा सुरू झाला की महाडकरांमध्ये नैसर्गिक संकटाने धास्ती भरते. मागील महापुरांची पुनरावृत्ती होणार की काय याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे, मात्र या कामी प्रशासनाची कोणतीच यंत्रणा सज्ज नसल्याचे आज तरी दिसत आहे. गेल्या 2 दशकांच्या काळात महाड तालुक्यात 2005 महापूर आणि दरडी कोसळलेल्या, कोकण रेल्वेचा अपघात, सावित्री पूल दुर्घटना, तारीख गार्डन इमारत दुर्घटना, 2019 आणि 2021 महापूर अशा अनेक घटनांनी महाड हादरून गेले होते. तेव्हापासून महाड हे नैसर्गिक आपत्तीचे ठिकाण बनले आहे आणि तेव्हापासून महाडसाठी NDRF किंवा स्थानिकांची प्रशिक्षित यंत्रणा या काळात कायमस्वरूपी तैनात असावी अशी मागणी होत होती. सलगच्या 2 वर्षे येत असलेल्या संकटाने काहीच बोध प्रशासनाने घेतलेला नसून महाडसाठी अशी कोणतीच यंत्रणा सज्ज झालेली नाही. पेज नदीच्या पाण्यात अडकलेल्या 8 पर्यटकांना वैजनाथ येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून दोरखंडाच्या सहाय्याने नदी बाहेर काढले आणि त्या सर्वांचे प्राण वाचवले. कर्जत शहरातील आपल्या नातेवाईकांकडे रत्नागिरी येथील पाहुणे आले होते. ते सर्वजण वनभोजनासाठी वैजनाथ येथे गेले होते. त्यावेळी अचानक पेज नदीचे पाणी वाढू लागले आणि पाहता पाहता ते सर्व ज्या ठिकाणी बसले होते त्या बंधाराच्या आजूबाजूला पाणी भरले. त्यानंतर त्या 8 तरुणांनी आरडाओरड सुरू केला. तो ऐकून वैजनाथ गावातील तरुणांनी नदीकडे धाव घेतली. यावेळी नदीमध्ये अडकलेल्या त्या सर्व तरुणांना दोरखंडाच्या सहाय्याने एक एक करत बाहेर काढले, मात्र त्यानंतर रत्नागिरी येथील त्या तरुणांनी आपल्या जीपमध्ये बसून धूम ठोकली. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम 100% पूर्ण झाले असून त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विद्युतीकरणानंतर आता कोकण रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 5 राष्ट्रीय महामार्ग आणि 7 रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोकण रेल्वेचा मार्ग हा खूपच आव्हानात्मक मानला जातो. त्याच्या वाटेवर अनेक दऱ्या आहेत ज्यात चढ उतार आहेत आणि हा रेल्वे मार्ग अनेक वळणदार वाटांनी जातो. अशा आव्हानांनी भरलेल्या रेल्वे मार्गातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक वेगाने होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांचा मुरुड शहर भाजप कार्यालयात ज्येष्ठ नेते अण्णा कंधारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीचे नियोजन आणि तयारीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची तर संयोजक म्हणून ॲडव्होकेट महेश मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल मुरुड तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे दोघांचेही अभिनंदन करण्यात आले आहे. ॲडव्होकेट महेश मोहिते मुरुड दौऱ्यावर आले असता शहरातील पक्ष कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, युवती अध्यक्षा भाविका किल्लेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. समुद्रातील मासेमारीवर बंदी असल्याने खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील माशांवर पडत आहेत. सुधागड तालुक्यातील बाजारात सध्या गोड्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून त्यातील गाबोळीच्या माशांना अधिक पसंती दिली जात असल्याने बाजारात विक्री झालेले गाबोळीचे मासे हातोहात संपत आहेत. सुधागड तालुक्यात नदी, तलाव, धरण, ओढे तसेच शेतात साठलेल्या गोड्या पाण्यात सापडणाऱ्या माशांची आवक वाढली आहे. त्यामध्ये मळे, कोलीम, शिवडा, डाकू मासे, अरले, वाम, मोठी कोलंबी, कटला, शिंगटी, चिवण्या, खवल या माशांचा समावेश आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 20-30% किमती वधारल्या आहेत.
गेल्या 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. सोमवारी जिल्ह्यात सरासरी 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे सर्वाधिक 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान जिल्ह्यात पुढील 2 दिवसात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यंदा मान्सून काहीसा उशिरा दाखल झाला. पावसाअभावी शेतीची कामे रेंगाळली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात पुढील 2 दिवसात काही ठिकाणी अतिवृष्टी तर तुरळक ठिकाणी तीव्र आणि अतितीव्र पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रोहा तालुक्यातील भात पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यात काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने भात पिकांना जीवनदान मिळाले असून दुबार पेरणीची संकट काही अंशी तरी टळले आहे. धाटाव, पंचक्रोशी, सुतारवाडी, चनेरा, खाम, वाली, पुई, पुगाव, धान कान्हे, यशवंतखार, मेढा या विभागातील पेरणी पूर्ण झाली असल्याने शेतकऱ्यांची इतर मशागतीची लगबग सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने बळीराजाचे डोळे पाणावले होते. मात्र वरुणराजा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या वॉर्ड रचनेबाबतची सुनावणी रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अलिबाग कार्यालयात आज घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संघाचे सभासद जनार्दन कंधारे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर, उमेश माळी, विनोद भगत यांनी दिली आहे. मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी विक्री संघाचे 1304 सभासद असून संस्थेची वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे या सुपारी संघावर प्राबल्य राखण्यासाठी विविध पक्षातील लोक प्रयत्न करत असतात. येत्या जुलै महिन्यात या सुपारी संघाची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रारूप याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सहकार खात्यामार्फत जारी करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला संस्थेकडून सिग्नेचर मेंबर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे पराग बोरसे हे एकमेव भारतीय चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका ही संस्था सध्याच्या पेस्टलच्या पुनर्जागरणासाठी कार्यरत आहे. न्यूयॉर्कमधील नॅशनल आर्ट्स क्लबमधील या सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन जगभरातील पेस्टल कलाकारांसाठी प्रमुख आकर्षण असते. चीनमध्ये झालेल्या चित्र प्रदर्शनात जगातील नामांकित 50 चित्रकारांची चित्रे मांडण्यात आली होती. त्यात कर्जत येथील पराग बोरसे यांचा एका चित्राचा समावेश होता. बोरसे यांच्या याच चित्राला यापूर्वीही पेस्टल जनरल अमेरिकेच्या मॅगझिनने व्यक्तिचित्रणासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या 3रा टप्प्यातील प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाल्याने झोपडपट्टी मुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच पनवेलमध्ये भरपूर हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला रोज बाजार उपलब्ध होणार आहे. घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण होणार असून सायन पनवेल महामार्गावरील अंधार दूर होऊन हा महामार्ग उजळणार आहे. या सर्व विषयांना महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेच्या पहिल्या 5 वर्षाच्या कार्यकाळाची मुदत जुलै महिन्यात संपत असल्याने ही महासभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपमहापौर सीताताई पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील पाणसाई आदिवासी वाडीत गावठी बॉम्बसह ते तयार करण्याचे साहित्य आढळले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाणसाई आदिवासी वाडीत बॉम्बचा साठा असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता बाबू दगरू जाधव याच्या ताब्यातील एका प्लास्टिकच्या बरणीत ठेवलेले 8 गावठी बॉम्ब तसेच दुसऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत स्फोटके तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेली पावडर आढळली. या प्रकरणी आरोपी बाबू जाधव आणि त्याला मदत करणारा त्याचा साडू राम यशवंत वाघमारे यांना अटक केली.
पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्वीची कामे युद्धपातळीवर सुरू असून यातील अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सोमवारी कळंबोली परिसरामधील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. यावेळी त्यांनी कळंबोली सेक्टर 13, 8, 10, 1E यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील कामांची पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रभाग समिती ब च्या सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आयोजित 29 गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांनी नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्यावेच लागेल असे ठणकावून सांगत येत्या 24 जून रोजी पुनश्च एकदा विमानतळ नामकरणासह प्रलंबित मागण्यांसाठी भूमिपुत्र, शहरवासीय आणि झोपडपट्टीधारक एकत्रितरित्या राज्य शासनाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने सिडको घेराव आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यावेळी सहचिटणीस संतोष केणे, सदस्य दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.